नवी मुंबई नेटवर्क। सीवूड सेक्टर 50 स्थित सीबीएसई स्कूल में विद्यार्थियों के दाखिले को लेकर नवी मुंबई महानगर पालिका शिक्षण विभाग फिर एक और बार विवादों के बादलों में घिर चुका है। सीवूड प्रभाग क्रमांक 108 के पूर्व नगर सेवक विशाल डोलस ने सनसनीखेज आरोप लगाया है कि सीवूड सेक्टर 50 सीबीएसई स्कूल मैनेजमेंट द्वारा गए काफी दिनों से विद्यार्थियों के एडमिशन को लेकर टालमटोल की भूमिका अख्तियार की जा रही है और सीधा शिक्षण विभाग से प्राप्त सिफारिश के आधार पर विद्यार्थियों को एडमिशन दिया जा रहा है। इसी मुद्दे पर आज विशाल डोलस ने अभिभावकों संग नवी मुंबई महानगर पालिका मुख्यालय में पहुंचकर सीधा शिक्षणाधिकारी दत्तात्रेय घनवट के सामने अपना रोष व्यक्त कर उन्हें ज्ञापन सुपुर्द किया और इशारा दिया कि अगर महानगर पालिका हरकत में नहीं आती है तो महानगर पालिका शिक्षण विभाग के खिलाफ आक्रामक भूमिका अख्तियार की जाएगी। विशाल डोलस ने सिफारिश पर एडमिशन देने वाले शिक्षण विभाग की गहरे शब्दों में निंदा कर इसे गरीब और मध्यम वर्गीय छात्रों के साथ अन्यायपूर्ण करार दिया। हालांकि अभिभावकों के रोष और विशाल डोलस के आक्रोश के बाद शिक्षण अधिकारी ने सकारात्मक आश्वासन दिया और इस मुद्दे को गंभीरता से लेने की भूमिका स्पष्ट की। आज प्रवेश संदर्भातील विषय होता। बऱ्याच दिवसापासून सेक्टर 50 येथील सीबीएसई शाळेमध्ये प्रवेश प्रक्रिया पार पाडत नव्हती आणि डायरेक्ट शिक्षण विभागाकडनं काही रेकमेंडेशन येत होते, त्या पालकांनाच एंटरटेन केलं जात होतं। तर यामध्ये ज्या लोकांनी गेल्या वर्षभर 6 महिने 8 महिने आधी अर्ज दिले, 3 महिने आधी अर्ज दिलेत, त्यांचा विचार न होता जर शिक्षण विभागाला येऊन भेटलं तर त्यांना त्या ठिकाणी पुन्हा लगेच पाठवण्याचं काम या विभागाच्या मार्फत केलं जात होतं। तर त्या गोष्टी संदर्भात 7 दिवस अगोदर आपण जे तात्कालीन उपायुक्त आहेत घनवट साहेब यांना आपण सूचना दिली होती की तुमच्या विभागाकडनं डायरेक्ट असे ॲडमिशन पाठवले जातात, तर त्यामुळे स्थानिक लोक जे आहेत ते असेच हातावर हात धरून बसून आहेत आणि रोज विचारत आहेत आमचं ॲडमिशन कधी होणार, आणि त्यांना मग शाळेतून सांगितलं जातं की आम्हाला जर वरून सूचना मिळाल्या तरच आम्ही ही ॲडमिशन प्रक्रिया पार पाडू, आम्हाला सूचना येऊ द्या मग आम्ही तुम्हाला बोलून घ्यायचं की नाही त्याच्यावरती निर्णय देऊ। याबद्दल 2-3 वेळा जेव्हा उपायुक्तांना भेटलो त्यावेळेस पण त्यांनी टाळाटाळ केली किंवा उडवाउडवीची उत्तरं दिली, त्यांनी सांगितलं आम्ही असे आदेश दिले नाही किंवा काही नाही, मग शाळेत गेल्यानंतर सांगायचे की आम्हाला वरून आदेश आहेत तुम्ही वरून सांगा ते आम्हाला ॲडमिशन इकडचे चालू करायला तर आम्ही चालू करू। म्हणजे अशा प्रकारचं काम या ठिकाणी शिक्षण विभागाच्या मार्फत होत होतं। काल संध्याकाळी घनवट साहेबांसमोर ज्यावेळेस आपण ही गोष्ट मांडली की साहेब तुमच्याकडनं असे आदेश गेलेले आहेत आणि अजूनही प्रक्रिया सुरू होत नाही तर तुम्ही प्रक्रिया सुरू करायला आदेश द्या, तर त्याच्यावरती त्यांनी कोणतंही वाक्य केलं नाही। त्यांनी सांगितलं मी बोललं जर तुम्ही प्रक्रिया सुरू करणार नसाल तर मी आंदोलन करू का, त्यावर त्यांनी उत्तर दिलं तुम्ही आंदोलन करा। आज त्या अनुषंगाने या ठिकाणी ज्या पालकांनी अर्ज केले होते त्या पालकांनी आम्ही या ठिकाणी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु पालकांसमोर त्या ठिकाणी सोक्षमोक्ष झाल्यानंतर शिक्षण अधिकारी यांनी आकांक्षा फाउंडेशनला सूचना दिल्यात, म्हणजे सीबीएसई शाळेतले जे प्रशासन सांभाळतात त्यांना सूचना दिलेल्या आहेत की ज्या लोकांनी नियमाप्रमाणे ज्या लोकांनी अर्ज दिलेले आहेत आधी आणि जे लोक नियमाप्रमाणे जसं ॲडमिशनचा क्रायटेरिया आहे त्यामध्ये बसणाऱ्या पालकांना प्रवेश द्यावा अशी सूचना त्यांनी आकांक्षा फाउंडेशनला दिलेली आहे, त्यामुळे आता होणारं जे आंदोलन किंवा उपोषण आहे ते आता आम्ही रद्द करत आहोत। वै विशाल डोलस ने सीवूड सेक्टर 48 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान में वर्तमान प्रस्ताव में संशोधन कर पूर्व नियोजित प्रस्ताव के तहत योगा के लिए शेड बनाने की मांग आयुक्त राजेश नार्वेकर से की। या ठिकाणी आम्ही जे सेक्टर प्रभाग क्रमांक 108 म्हणजे 48 मधले जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान आहे त्यामध्ये बरेच नागरिक आहेत सकाळच्या वेळेला योगा करत असतात। पूर्वी जो प्रस्ताव मूळ प्रस्ताव होता त्यामध्ये योगा सेंटरचं प्रावधान केलेलं होतं, परंतु प्रशासनाने त्याला ते गरजेचं वाटलं नाही म्हणून तो जो पार्ट आहे त्यातून काढून टाकला त्या प्लॅनिंगमधला आणि बाकीचं उद्यान त्यांनी बनवलं। असे बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या त्यांना अनावश्यक वाटल्या
आणि त्यानंतर करू म्हणून त्यांनी सांगितलं होतं। आता पावसाळा आलेला आहे, बरेच नागरिक रोज त्यांची त्या ठिकाणी योगामुळे त्यांची त्यांच्या हेल्थमध्ये पण सुधारणा होत आहे, चांगल्या प्रकारचा प्रोग्रेस त्या ठिकाणी त्यांना पाहायला मिळत आहे। इकडच्या महिला आणि ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांनी अशी विनंती केली होती की बाबा या ठिकाणी जर आम्हाला योगासाठी जर आम्हाला एखादं हे उभं शेड उभं करून दिलं तर त्या ठिकाणी आम्हाला खंड पडणार नाही आमच्या व्यायामामध्ये किंवा सुरळीतपणे सगळं सुरू होईल। याकरता आम्ही आयुक्तांना भेटण्यासाठी आलो आहोत आणि आयुक्तांकडे आम्ही आता जे पूर्वी प्लॅनिंगमध्ये त्याचा समाविष्ट झालेला होता ते पुन्हा त्या ठिकाणी योगा सेंटर त्या ठिकाणी बनवावं अशी विनंती आम्ही आता प्रशासनाला करणार आहोत। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।